सोलापूरच्या महापौर श्रीकंचना यन्नम यांनी कोरोनावर मात केली. यशोधरा हॉस्पिटलमधून त्यांना शुक्रवारी सायंकाळी पुष्पवर्षाव आणि टाळ्यांच्या कडकडाटात उत्साही वातावरणात डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करत त्या जनसामान्यात पोहोचत होत्या आणि या दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. दरम्यान महापौर श्रीकंचना यन्नम यांना उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटल इथं 10 दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करत असताना सर्वसामान्य देखील धीरानं आणि धाडसानं त्यांनी कोरोनाशी लढायला पाहिजे असं महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या. दरम्यान पुन्हा एकदा आपण नव्या जोमानं कामाला सुरुवात करणार असल्याचंही महापौर श्रीकंचना यन्नम यांनी म्हटलं. सोलापूर शहरामध्ये काम करत असताना ज्या कंटेनमेंट झोन असू द्या, मीटिंग असू द्या, त्या त्या भागामध्ये फिरत असताना हा कोरोना लागण झालेला आहे. तरी गेल्या 8 दिवस अगोदर या ठिकाणी यशोदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे. तरी या ठिकाणी डॉक्टर्स, चेअरमन, तसेच डॉक्टर राठोड सर, तसेच शेटे सर, तसेच डॉक्टर पैकी सर आणि तसेच शिवपूजा मॅडम आणि सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ यांचे चांगलं उपचार या ठिकाणी माझा केलेला आहे. तरी मी सर्वांचा आभार मानते. तसेच डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी विशेष या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे, त्यांचाही आभार मानते. दरम्यान आपल्या निवासस्थानी महापौर श्रीकंचना यन्नम आणि त्यांचे पती रमेश यन्नम यांचं आगमन होताच स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आपल्या निवासस्थानाशेजारी असलेल्या गणेशाचं विधिवत पूजन करून त्यांनी आपल्या घरात प्रवेश केला. यावेळी परिवहन समिती सभापती उदय सावंत, नगरसेवक शिवानंद पाटील, रेखांत पाटील आणि डॉक्टर उपस्थित.